तर त्यामुळे मी उदारी वाटायचो आणि एक वर्षानंतर दीड वर्षानंतर मग ते स्कूटरवर येणारे बिल्डर मारुती कारण जायला लागले तर मला वाटलं अरे हा तर स्कूटरवर यायचा आता मारुती कारवर जातो आहे मग या धंद्यात प्रॉफिट असला पाहिजे बरोबर मग आपण या धंद्यात का शिरू नये किराणा दोघांना हार्डवेअर हार्डवेअरमधन आता कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डर होणार आहे तर माझी अशी भावना आहे की मला ज्या शिक्षकांनी शिकवलं पडवलं त्या लोकांना मी फ्लॅट स्वस्तात द्यावे किंवा हे दोनशे अकाउंटला मी दिलं होतं पण म्हटलं मला कॉस्टिंग दोनशे एकवीस रुपये पडत होती तर म्हटलं दहा रुपये प्रॉफिट मिळालं तरी चालेल शिक्षकांकडून काय प्रॉफिट घ्यायचं तर दोनशे एकतीस रुपये स्क्वेअर फुटाने मी फ्लॅटचं आहे ज्या शिक्षकांना पाहिजे ते बुक करून टाका पण हे जेव्हा किराणा माल दुकान हार्डवेअर आणि एकदम बिल्डर व्हायचं असं का का वाटलं जेव्हा मी हार्डवेअरच्या दुकानात होतो तो वायाकडं बरेच पुण्यातले बिल्डर यायचे स्कूटरवर बरं आणि ते मला लिस्ट देऊन जायचे मी माल पाठवायचो उधारीवर माल त्यांना जायचं आणि ते आल्यानंतर कारण सुद्धा मीसुद्धा उधारीवरनं घ्यायचो दिल्लीवरनं जालंदरवरून मी म्हणा वा तीन महिन्याने पैसे मिळते कारण माझ्याकडे कुठं पैसे होते तर त्यामुळे मी उधारी वाटायचो आणि एक वर्षानंतर दीड वर्षानंतर मग ते स्कूटरवर येणारे बिल्डर मारुती कारने जायला लागले तर मला वाटलं अरे हा तर स्कूटरवर यायचा आता मारुती कारवर जातोय म्हणजे या धंद्यात प्रॉफिट असला पाहिजे मग आपण या धंद्यात का शिरू नये असं मला वाटलं आणि मला वाटतं एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला पहिली स्कीम माझी कोहिनूर क्लासिक मी बोपुडीला सुरू केली बहात्तर फ्लॅट आणि सोळा दुकानं होती त्याच्यामध्ये जागा म्हणजे तुम्ही स्वतः जागा खरेदी के के खरे केली ना होती नाही खरेदी नव्हती केली ती काही लोकांची जागा होती त्या लोकांना फ्रीमध्ये फ्लॅट बांधून द्यायचे होते बहात्तर फ्लॅट पैकी छत्तीस त्यांना बांधून द्यायचे होते आणि छत्तीस मला विकायला मिळणार होते अच्छा तर त्याप्रमाणे मी केलं आणि पहिलं कन्स्ट्रक्शनमध्ये पहिला माझं पदार्पण होत तर मला वाटलं मी शाळेत आलो ज्या शाळेत मी शिकलो आल्या वगैरे हायस्कूलला हो तिथं सर्व शिक्षकांची मिटिंग घेतली म्हटलं मी किराणा दोघांना हार्डवेअर हार्डवेअरमधन आता कन्स्ट्रक्टमध्ये बिल्डर होणार आहे तर माझी अशी भावना आहे की मला ज्या शिक्षकांनी शिकवलं पडवलं त्या लोकांना मी फ्लॅट स्वस्तात द्यावे तर मी दोनशे एकसष्ट रुपये रेट काढला होता सुरुवातीला पर स्क्वेअर फुट हा, हा पर स्क्वेअर फूट आणि एक दोनशे एक्कावन्नला मी दिला होता पण म्हटलं मला कॉस्टिंग दोनशे एकवीस रुपये पडत होती तर म्हटलं दहा रुपये प्रॉफिट मिळालं ते चालेल शिक्षकांकडनं काय प्रॉफिट घ्यायचं तर दोनशे एकतीस रुपये स्क्वेअर फुटाने हे फ्लॅटचं आहे ज्या शिक्षकांना पाहिजे ते बुक करून टाका काय तेव्हा असं माहीत नव्हतं की रेट वाढतील सिमेंटची रेट वाढतील कारण नवीन होतो बरं त्यातलं काय कल्पना नव्हती तर मग एक प्राध्या एक प्राचार्य एक शिक्षक आणि एक, एक लॅबोरेटरी असिस्टंट तीन जणांनी माझ्याकडं फ्लॅट घेतले आणि नंतर त्यांना फ्लॅट दिले मी दुकानंही साडेचारशे रुपये स्क्वेअर फुटाने दिली आता ज्या लोकांना मी दोनशे तीस रुपयांनी फ्लॅट दिले होते ते आता सहा हजार रुपये फुटाने विकतात रिसेलमध्ये आणि दुकानात पंधरा हजाराने विकतात पण ठीक आहे तो, <laughs> तो आनंद वेगळा होता okay. पण एक भावना होती केला केला भाई जी। भाई जी। okay. की ज्या शिक्षकांनी घडवलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे प्रातिनिधिक स्वरूपात ते माझ्याकडनं झालं आपण जेव्हा पुन्हा आपण पाहतो की पुणे इतका विस्तार होत आहे तर तुमच्या लक्षात तेव्हा केव्हा की याच्यात फार ग्रोथ आहे की आता नाही हा बिल्डर व्यवसाय आपण केला पाहिजे ही स्कीम तुमची एस सी झाली त्यानंतर तुम्हाला असं लगेच लक्षात आलं की नाही यात नफाही चांगला आहे आणि नफा वगैरे तर त्यावेळेला जास्त नव्हता कारण दोनशे तीस रुपये फुटत तुम्ही काय विकणार आणि काय प्रॉफिट घेणार पण हळूहळू असं लक्षात यायला आमचा जो बोपोडी दापोडी भाग होता औंद भागात जास्त स्कीम सुरू झाल्या तिथे लोकांची वस्ती वाढायला लागली पूर्वी सगळीकडे वस्ती विरळ होती आणि जसजसं फॅक्टऱ्या वाढायला लागल्या इंडस्ट्री वाढायला लागली पिंपरी चिंचवडमध्येही त्या बिझनेसला तेव्हा चांगला दिवस आले मला आठवतं आहे की पाचशे रुपये स्क्वेअर फुटांनी तेव्हा फ्लॅट विकले जायचे एट्टी एट एट्टी नाईनच्या दरम्यानची गोष्ट मी सांगतो आणि हळूहळू जेव्हा इंडस्ट्री वाढत गेल्या तेव्हा असं लक्षात आलं की आमचाही हार्डवेअरचा धंदा वाढत होता आणि हा व्यवसायाला फ्युचरमध्ये ना मरण नाही आहे कारण घर तर हे प्रत्येकाला पाहिजे एक काळ होता की प्रत्येकजण भाड्याच्या घरात राहायचं आणि लोकांना वाटायचं बाज झालं भाड्याचं पण नंतर प्रत्येकाला असं वाटायला लागले की बँकांची कर्ज पंधरा वर्षांनी वीस वर्षाने फेडा अशी जेव्हा आली तर प्रत्येकाला वाटायला लागल्यावर मी जेवढं भाडं भरतो त्यात थोडेसे पैसे अजून टाकले तर माझा हप्ता जाईल बरोबर माझं स्वतःचं घर काय असू नये आणि म्हणून लोकांनी वन बेडरूमची तेव्हा चालना खूप होती okay. वन बेडरूम फ्लॅट म्हणजे लोकांना बाबा चला वन बेडरूम फ्लॅट माझा झाला म्हणजे ते समाधानी असायचे मग काही उच्चभ्रू लोक दोन टू बेडरूम घ्यायचे आणि फार श्रीमंत लोकं थ्री बेडरूम घ्यायचे तर त्यामुळं ती असं वाटायला लागलं की हे घर तर सगळ्यांना लागणार आहे लोकसंख्या तर वाढणार आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड हा जो परिसर होता त्या मला वाटलं की इथं नवनवीन फॅक्टऱ्या नवनवीन कंपन्या मग हळूच हिंजवडीला आय टी पार्क आलं आय टी पार्क आल्यानंतर मग तिथं आय टीच्या मोठमोठ्या कंपन्या झाल्या मग तिथं घरांची निर्मिती झाली तिथं लोकांनी सुरू केलं मग ह हळूहळू जसा तो वाढला मग वाकड एरिया वाढायला लागला पुनवडे तातवडे कार्यक्षेत्र होते पिंपरी चिंचवड एरिया पिंपरी चिंचवडमध्ये माझं हार्डवेअरचा बिझनेस होता आणि हो। कन्स्ट्रक्शन मी बोपोडीत म्हणजे पुणे महानगरपालिकेत कर करत बरं पण नंतर माझ्या लक्षात आलं की पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडला फ्लॅटची रेट कमी बी आहेत आणि डिमांड बी चांगली ओके आणि बुकिंग बी बराबर पण तुम्ही जेव्हा आला तर कोणासारखं व्हायचं असं ठरवलं होतं की तुमच्या डोळ्यासमोर अशी कोणती व्यक्ती होती की नाही यांच्यासारखं आपल्याला रिअलिटी सेक्टरमध्ये माझे एक मित्र होते कुमार बिल्डर त्यावेळेला त्यांचं नाव होतं विमल जैन आज आता ते नाही आहेत बिचारे पण त्यांच्याकडे बघितलं तर मला असं वाटायचं की जेव्हा त्यांच्या जाहिराती बघायचो मी की सहा स्कीम आठ स्कीम चालू एका पेपरला आठ स्कीमच्या एकाच जाहिरातीमध्ये आठ नावं असायचे अरे कसं काय ही व्यक्ती करत असेल आणि नाव त्यांचं चांगलं होतं म्हणजे रेप्युटेशन चांगलं असल्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की आपण सुद्धा या माणसासारखं व्हायला पाहिजे आपल्याही आठ स्कीम चार स्कीम चालू व्हायला पाहिजे एकच स्कीम का करायची कारण पूर्वी एक स्कीम करायची तर दुसरी झाल्यानंतर पहिली तर दुसरी करायची ओके तर मग अ टाइम आपलाही जर चार सुरू झालं तर किती भर होईल असं त्यावेळेला वाटायचं बरं